लोकसभेच्या प्रचारार्थ माहूर येथे आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा, हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचारसभा घेण्यात आली. सर्वात प्रथम आदित्य ठाकरे यांनी रेणुका मातेचे दर्शन घेऊन व श्री दत्तप्रभूचे दर्शन घेऊन माहूरमध्ये प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणामध्ये काँग्रेसकडून टीका केली. 70 वर्ष गरिबी हटवण्याचे काम काँग्रेस सरकार करीत आहे, मात्र गरिबी हटताना एक कुटुंब श्रीमंत झालं, परंतु भारतातील गरिबी काही कमी झाली नाही, अशी सणानुक टीका आदित्य ठाकरे यांनी केली. जय महाराष्ट्र, भारत माता की, भारत माता की, जय 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 भवानी, जय 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 भवानी. आत्ताच मी रेणुका मातेचं दर्शन घेऊन आलेलो आहे आणि अजून एक तुम्हाला गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की आत्ता जी शिवसेना भाजप युतीची आपली घोषणा झाली, युती झाली पुन्हा एकदा, ती युती खरोखर कुठे चांगली घडली असेल, त्याचं नांगर पहिल्यांदा आपण टाकलं असेल, ते म्हणजे बाजूलाच आपले मंत्री संजय राठोडजी यांनी मुख्यमंत्री साहेबांना आणि उद्धव साहेबांना पोहरादेवीच्या तिथे बोलवलेलं आणि तिथे आपली खरोखर युती झाली. हेमंतजी, आपण आता सांगत होतात की आपले विरोधक जे आहेत, समोर जे उभे आहेत आपल्या, ते तुम्हाला काय म्हणतात, झाडू मारणार म्हणतात, बरोबर आहे ना? जो झाडू मारणारा असतो तो लोकांची सेवा करणारा असतो आणि इथे बोलतात जय सेवालाल. तुम्ही असेच शिवसेनेचे, सगळ्यांची, जनतेची सेवा करणारे एक लाल आहात. हेमंतजी, आपला विजय तर पक्का आहेच, जिंकणार आपणच आहोत, शिवसेना भाजप महायुती जिंकणार आहे, कारण मी जिथे जिथे फिरतोय, रामटेक असेल, यवतमाळ असेल, संभाजीनगर असेल, नाशिक, ठाणे, कोल्हापूर, मुंबई, सगळीकडे एकच लाट आहे, एकच रंग आहे. तुम्ही मला सांगा कुठचा रंग तुम्हाला दिसतोय? ऐकू नये ते मला अजून. सगळीकडे एकच रंग दिसतोय मला, भगवा रंग. सगळीकडे एकच महायुती दिसते मला, शिवसेना भाजप आरपीआयची महायुती दिसते, कारण आपल्या समोर कोणी उभं राहायला तयारच नाहीये. इथेच मला वाटतं एक मोठी गोष्ट घडली. आपल्या समोर आता जे खासदार होते, काय त्यांचं नाव, नाही शिवीकरण न करता मला नाव सांगा त्यांचं, त्यांना कधी तुम्ही बघितलंय, कधी ऐकलंय, निवडणुकीनंतर आलेत का इथे? आणि मग तुम्ही विचार करा, ही लाट आपली शिवसेनेची भाजपची केवढी मजबूत आहे की आपल्या विरोधात जे खासदार होते ते आपल्या समोर उभे राहायलाच तयार नाही आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, आपला विजय आता पक्का झालेला, आत्तापासून हा विजय पक्का झालेला. व हेमंत पाटील यांनी स्वागतपर भाषण केले. त्यांनी गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्या असे वानखेडेला उपरोधिक टीका केली. अनेकदा जेलमध्ये गेले आणि या सगळ्यांच्या डोक्यावर पाय देऊन सुभाष वानखेडे 20 वर्ष सत्ता भोगत राहिले. बांधवांनो, 20 वर्ष सत्ता भोगत राहिले. वानखेडे साहेब, ज्या दिवशी तुम्ही पक्ष बदलला, ज्या दिवशी तुम्ही रातोरात दल बदललं, त्या दिवशी सगळ्या या शिवसैनिकाच्या मनातच नाही तर जनतेच्या मनात तुमच्याबद्दल कचरा झाला, कचरा. आणि आता नरेंद्र मोदींचं कुठलं अभियान चालू आहे, कुठलं अभियान चालू आहे, स्वच्छ भारत अभियान. एकीकडे माननीय उद्धवजींनी झाडू मारणारा शिवसैनिक दिलेला आहे आणि दुसरीकडे काँग्रेसनं कचरा दिलेला आहे, कचरा. येत्या 18 तारखेला हा कचरा कचरा कुंडीमध्ये टाकून तुम्हाला सांगतो कायमचा लहरीला पाठवायचं बांधवांनो. आपल्याला ही निवडणूक आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था होणार आहे की नाही, आमच्या भागामध्ये चांगले रस्ते होणार आहेत की नाही, आमच्या इथल्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे की नाही, ही ठरवणारी निवडणूक आहे बांधवांनो. सातत्याने कुणाच्या तरी जातीबद्दल काहीतरी बोलायचं, टिंगल करायच्या, टवाळ्या करायच्या, कधीच कोणाला सन्मान द्यायचा नाही. मागच्या वेळेस काय कमी केलं होतं का? सूत्रसंचालन जितू चोले यांनी केले. तसेच व्यासपीठावर माननीय ज्योतिबा खराटे, निर्धारी जाधव, भाजपचे सरचिटणीस विजय सुमित राठोड, देवकुमार पाटील, पुरुषोत्तम लाडके व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. VCN न्यूजकरिता माहूर येथून राजू दराडे व संजय घोगरे यांचा हा वृत्तांत.